रोजच्या जेवणात चपाती भाकरी खाऊन कंटाळा येतोच, त्यामुळे सणाच्या निमित्ताने काहीतरी वेगळं म्हणून पुऱ्या बनवल्या जातात. त्या पुऱ्या कमी तेलकट, कुरकुरी, तम्म फुगलेल्या कशा बनवायच्या ते पाहूया. नमस्कार, मी स्मिता. माझ्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक नम्र विनंती, या व्हिडिओ मध्ये मी खूप साऱ्या उपयुक्त पुरी संदर्भातील टिप्स सांगितल्या आहेत, त्या तुम्हाला पुऱ्या करताना नक्की उपयोगी पडतील, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून तो शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी गव्हाच्या पिठापासून पुऱ्या बनवणार आहे आणि त्याकरता या परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ मी चाळून घेतले आहे. या पिठामध्ये मी 2 टेबलस्पून बारीक रवा टाकून घेतला आहे, तसेच 1 टेबलस्पून डाळीचे पीठ देखील टाकून घेऊ. आता या पिठामध्ये 1/2 चमचा साखर, थोडेसे मीठ. या पिठामध्ये मी 1/2 चमचा साखर टाकली आहे, त्यामुळे पुऱ्या खुटखुटीत होतात आणि त्याला रंग देखील चांगला येतो. आधी हे सर्व मिश्रण आपण कोरडे मिक्स करून घेऊ. यामध्ये बारीक रवा, डाळीचे पीठ, मीठ आणि साखर सगळीकडे लागेल असे हे मिक्स करून घेऊ. येथे मी तुम्हाला टिप सांगत आहे, पुऱ्यांचे पीठ मळताना आपल्याला थोडे थोडे करून पाणी टाकायचे आहे, तसेच हे पीठ मळताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. पुऱ्यांचे पीठ हे जास्त सैल असू नये. हे जर पीठ खूप पातळ किंवा मऊ जर मळलं गेलं तर पुऱ्या तळताना पुऱ्यांमध्ये तेल शिरतं आणि त्या व्यवस्थित फुगत नाहीत. आता मी या पिठामध्ये कोणतेही गार किंवा गरम तेलाचे मोहन टाकलेले नाही. जर तेलाचे मोहन आपण या पिठामध्ये टाकले तर पुऱ्या तेलकट होतात. येथे अशा प्रकारचे मी घट्ट पीठ मळून घेतले आहे. आधी 1 कप आणि यातील 1/4 कप म्हणजे 1/4 कप टोटल पाणी लागले आहे हे पीठ मळण्यासाठी. चपातीचे पीठ जे मळतो ते 30 मिनिटं मुरण्यासाठी झाकून ठेवतो, परंतु पुरीचे मात्र तसे करायचे नाहीये. हे लईतले मी 5 ते 10 मिनिटं फक्त झाकून ठेवणार आहे आणि पुऱ्या करायला घेणार आहे. हे पुऱ्यांचे पीठ जर जास्त वेळ मळून तसंच ठेवलं तर त्यामुळे ते पीठ सैल होतं आणि अशा पिठाच्या पुऱ्या ह्या तेलकट होतात. आता या काचेच्या बाउलमध्ये मी हे पीठ फक्त 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं झाली आहे. आता हे पीठ आपण या पोळपाटावरती घेऊन ह्या अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. या पिठाला आता मी एकदम थोडेसे तेलाचा हात लावून घेतला आहे आणि आता हे मळून मळून घेत आहे, जेणेकरून आपल्याला पुरी लाटताना ही पोळपाटाला चिकटणार नाही. आता या पिठातील मी एक उंडा हातावरती असा गोल करून घेत आहे आणि असा त्याला सलम करून घेत आहे आणि आता त्याची एक पोळी लाटून घेणार आहे आणि मोठ्या लाटलेल्या पोळीच्या मी वाटीने छोटे छोटे पुरे पाडून घेणार आहे. तुम्ही येथे पाहू शकता हे पीठ घट्ट मळल्यामुळे मला येथे पिठी किंवा तेलाचा वापर करावा लागत नाहीये, परंतु येथे जर आपण पुरी लाटताना ही मोठी पोळी लाटताना जर आपण पिठीचा वापर केला, गव्हाच्या पिठाचा वापर केला, तर ते पुरी तळताना ते पीठ तेलात उतरते आणि तेल खराब होते. ही पोळी खूप जाड लाटायची नाहीये आणि खूप पातळ देखील लाटायची नाहीये. ही पोळी जर तुम्ही खूप जाड ठेवली तर पुऱ्या ह्या तळताना पोटात कच्च्या राहतील आणि जर ही पोळी जर तुम्ही खूप पातळ लाटली तर तुमची पुरी कडक होईल. जर तुम्ही पुरे एकटीनेच करणार असाल तर तुम्ही या पिठाचे छोटे छोटे गोळे करून ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या पुऱ्या पटपट लाटून होतील आणि गॅस देखील वाया जाणार नाही. ही पोळी लाटून घेईपर्यंत हे पीठ आपल्याला एकीकडे झाकून ठेवायचं आहे. आता या वाटीने मी ह्या पुऱ्या पाडून घेत आहे. जास्त प्रमाणात पुऱ्या लाटून नंतर त्या तळू नका, त्यामुळे पुऱ्या कोरड्या पडून त्या फुगणार नाही. जर तुम्ही मोठी पोळी लाटली आणि वाटीने जर अशा एकसारख्या पुऱ्या पाडून घेतल्या तर त्या एकसारख्या पुऱ्या छान दिसतात. ही पिठाची छोटीशी गोळी मी तेलामध्ये टाकून तेल तापलंय की नाही ते चेक करून घेत आहे. तेल तापले आहे. आता हे पीठ आपण बाजूला काढून घेऊ. पुऱ्या तळताना तेल जास्त गार किंवा जास्त गरम नसावं. गॅस लो असेल तर पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात, त्यामुळे त्या तेलकट होतात. मोठ्या गॅसवर पुऱ्या पटकन लालसर होतील आणि मध्यभागी पुऱ्या कच्च्या राहतील. आता ही पुरी मी तेलामध्ये सोडून तळून घेत आहे. हे असे झाऱ्याने त्या पुरीवरती तेल टाकून ही पुरी तळून घ्यायची आहे. तसेच झाऱ्याने ही अशी प्रेस करायची आहे, त्यामुळे अशी तुम्ही पाहू शकता किती टम्म फुगली आहे. आता या ठिकाणी मी पुरी तळतानाची एक टिप सांगत आहे, ही पुरी सारखी उलट पालट करायची नाहीये. एकदाच खालची बाजू आणि वरची बाजू तळून घ्यायची आहे असे तुम्ही पाहू शकता.
हे असे करून पाहायचे आणि खालची बाजू तळून झाली तर ती एकदाच पलटी मारायची, नाही तर सारखी उलट पलट गेली तरी देखील ही पुरी तेलकट होऊ शकते. आणि या झाऱ्यामध्ये काढून मी त्याचे अतिरिक्त जे तेल आहे ते निथळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पुरी किती मस्त टम्म फुगली आहे. आता या प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवून घेतला आहे आणि त्यावरती मी ही पुरी काढून घेत आहे. पुऱ्यांचे पीठ मळताना रवा वापरल्याने सर्व पुऱ्या क्रिस्पी तर होतातच पण त्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात. ही पुरीची खालची बाजू जी पोळपाटाला लाटताना खाली असते ती बाजू आपण तळताना मात्र वरती ठेवणार आहोत आणि असे झाऱ्याने प्रेस करणार आहोत जेणेकरून आपली पुरी टम्म फुगते. तुम्ही पाहू शकता आणि ही मी लगेच पलटी करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता एक एक पुरी टम्म फुगली आहे. तसेच या प्रमाणात या आकाराच्या एकूण 25 ते 30 पुऱ्या होतात. या पुऱ्या तुम्ही बटाट्याची सुक्की भाजी किंवा रस्सा भाजी तसेच श्रीखंडासोबत देखील खाऊ शकता. या चहासोबत देखील पुऱ्या खाण्यास मस्त लागतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा व शेअर करा. अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही घरी करून पाहिल्या तर त्या कशा झाल्या होत्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.